पाऊस पाणी ऐका वमणा टप टप थेंबानी तळे साचले धो धो पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेळे धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी शेतकरी गातो पावसाची गाणी पहा ऐका म्हणा हे काय बरं आहे हे तळे आहे हे धरण आहे हे कणीस आहे हे शेत आहे हे शेतकरी आहेत पाऊस शब्द ऐका सारखी अक्षरे ओळखा आणि वाचा शेतपासून झालं शेतकरी तर शे हा शब्द आहे पाणी गाणी णी पाऊस पाणी पा धरती धरण ध ऐका म्हणा शेणी पा ध वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द लिहा जसं की शेप असून शेत आणि शेतकरी मग शे अशी आपण वाचलं तसं आता जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत तळे धरण कणीस शेत शेतकरी पाणी आणि गाणी पहा ऐका समजून घ्या आणि वाचा जसं श च होतं शे श शा ण ध धा ण धाच होतं शी प पी ध धी च होतं पा श शच होतं शू णू ध धु प पे ध धे खालील अक्षरांना जोडलेली आपण जर एक मात्रा जोडली तर होतो पे जर एक काना आणि एक वरती वेलांटी जोडली तर होतो दीर्घ पी दीर्घ पू नंतर से सु सी मे मा सा चित्र पहा नावे वाचा लसूण पाल फणस साडी पेन पालक पाय कप पीस साप ऐका आणि वाचा कडकड धडधड फणफण शाल आपला एकी कीड आपली आपले लाल केस तेल पेला फेस शेकणे चित्रे पहा समजून घ्या आणि नावे वाचा जसं ससा एक ससा अनेक ससे एक मासा अनेक मासे खालील शब्द उलट सुलट वाचा जसं डा ल डा दा, चं होतं पुन्हा उलट केलं तरी डाल डाच कडक त्याचं पण कडकच होतं नयन नयनच होतं नमनचं पण सेम नमन पहा गिरवा लिहा आणि वाचा दीर्घ उ च होतं श शा शि शी शू शू शे पच होणार प पा पी पी पू, पू पे फ फा फी फी फु फुफ फे णिणी णू ऊ वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द तुम्ही लिहू शकता जसं शपासून होतं शेजारी किंवा आपण श फक्त शपासून होतं शेत बरोबर शचे तुम्ही काही शब्द त्याच्यात लिहू शकता पपासून आपण पतंग लिहू शकतो किंवा पर्वत लिहू शकतो फपासून तुम्ही अजून फणस लिहू शकता फणा लिहू शकता णपासून बाण किंवा फणस पहा सांगा पाणी कशासाठी आहे तर इथे एक बाई दाखवलेल्या आहेत त्या काय करत बरं आहेत त्या जेवण बनवत आहेत इथे एक गृहस्थ दाखवलेले आहेत ते कपडे धुवत आहेत इथे एक छोटी ताई आहे ती चूळ भरत आहे आणि हा दादा आंघोळ करत आहेत या आजीबाई पाणी पित आहेत पाणी जपून वापरा आणि हे शेतकरी काय बरं करत आहेत तर ते झाडांना पाणी घालत आहेत तर आपण हे सारं लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी हे आपलं जीवन आहे आणि ते आपण खूप खूप जपून वापरलं पाहिजे